नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कांदा पिकाबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। बऱ्याच शेतकऱ्यांना अशी अडचण होती की हिवाळी हंगामात पुरसुंगी कांद्याला थ्रिप्स जास्त त्रास देत आहे, थ्रिप्स कंट्रोल होईना। बऱ्याच शेतकऱ्यांना रस चुषक किड्यामुळे उत्पन्नात सुद्धा बरीच घट होते। मित्रांनो, हे आपण सांगणार आहोत थ्रिप्सासाठी जबरदस्त एक औषध। मित्रांनो, कांदा प्लॉट बघा, ही थ्रिप्स अजिबात नाही, नंबर एक कांदा आहे। एक नंबर आम्ही क्रॅक्रॉन हे सिजंटा कंपनीचं औषध आहे, 200 लिटर पाण्यासाठी 500 ml वापरायचं आहे। मित्रांनो, म्हणजे जबरदस्त कांद्यासाठी थ्रिप्सावर काम करत आहे आणि पात ही एकदम सरळ होत आहे। मित्रांनो, आवरेजसुद्धा आपल्याला चांगले निघते। थ्रिप्स मित्रांनो कांद्यावर आले की कांद्याची बऱ्याच उत्पादनात घट होते, म्हणून ही क्रॅक्रॉन औषध सिजंटा कंपनीचं वापरायचं आहे। त्यासंगत धानुका कंपनीचं सुद्धा टिकर मित्रांनो वापरायचं आहे। क्रॅक्रॉन 500 ml आणि धानुकाचं टिकर ही 200 ml 200 लिटर पाण्यासाठी मित्रांनो वापरायचं आहे। म्हणजे कांद्याला आपल्या औषधाची कडापस्तूर औषध बसेल आणि चिटकेल औषध, म्हणजे थ्रिप्सावर 100% नियंत्रण होईल। मित्रांनो, आपल्या कांद्यावर जास्तच थ्रिप्स असेल तर लगातार 2 फवारण्याची घ्या, म्हणजे आपला कांदा एकदम चिकित होईल। बघा, ही असा एक नंबर कांदा आहे। मित्रांनो, कांद्यावर थ्रिप्स येऊन देऊ नका। क्रॅक्रॉन ही एक जबरदस्त औषध आहे। मित्रांनो, क्रॅक्रॉनला कोणत्याच औषधाला जोड नाही, कांद्यासाठी एक जबरदस्त औषध आहे। कांदा असा जबरदस्त आला की मित्रांनो एकरी 500 गुणी तर फिक्स निघते आणि कांदा उत्पन्नात एकरी 2 ते 3 लाख रुपये मित्रांनो नक्कीच उत्पादन मिळते। असा कांदा एक नंबर चकित ठेवा, ह्या औषधाची नक्कीच वापर करा। मित्रांनो, आम्ही सुद्धा हीच औषध वापरत आहे। मित्रांनो, आम्ही 8 ते 10 दिवसाला 1 फवारणी फिक्स त्याचीच घेत आहे। मित्रांनो, दुसरे कोणतेही औषध मित्रांनो मारत नाही आम्ही। पात एकदम सरळ होतो आणि थ्रिप्स अजिबात येऊन देत नाही क्रॅक्रॉन। मित्रांनो, एवढे ऑल असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कांदा प्लॉट सुद्धा मित्रांनो आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा।